नमस्कार कसे आहात सगळे मी मनीषा आपले ओजस रसोईमध्ये मनापासून स्वागत करत आहे तर आता आपण चवळी बटाटा रस्ताची भाजी बघणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनला देखील प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर ता, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर चला आपण चवळी बटाटा रस्ता भाजीसाठी काय साहित्य लागतं आणि कशाप्रकारे केले जाते ते बघून घेऊयात तर मी चवळी आधी शिजून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी भिजून देखील घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही चवळीची भाजी करू शकता पण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट शिजून घेऊनच भाजी केलेली आहे तर इथे मी दोन पडी तेल घेतलेलं आहे त्यात मी काही कडीपत्ताची पानं घालून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे एक मोठा चम्मच घरगुती लाल मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमच मी इथे हळद घातलेली आहे तसेच एक मोठा चम्मच मी इथे एवरेस्ट मसाला घातलेला आहे हा एवरेस्ट चिकन मसाला आहे मसाला मंद गॅसवरती आपण चांगलं परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा भाजून घेतलेला होता आणि एक टॉमॅटो अशी दोघांची पेस्ट केलेली आहे तसेच मी इथे अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळांची पेस्ट देखील एकत्रच वाटण वाटून घेतलेलं आहे मी यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट देखील वाटून वाटून घेऊ शकता तर मी इथे सगळं एकत्रच वाटलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाला आपण परतून घेणार आहोत मसाला जेवढा चांगला परतला गेला तेवढे आपल्या भाजीला तरी देखील छान येते त्यासाठी मी इथे दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवरती वाफेवर ठेवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला कलर देखील मस्त आलेला आहे त्यानंतर मी इथे एक लहान बटाटा सोलून घातलेला आहे त्यानंतर चवळी मी शिजून घेतलेली आहे ती चवळी आपण घालून घेणार आहोत आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता तर मी इथे एक मोठा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मस्त अशी उकळी आली की आपण मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला चला तर आपले चवळी बटाटा भाजी तयार झालेली आहे तर आपण सर्व करून घेऊयात तुम्ही देखील अशाच पद्धतीने चवळी बटाटा भाजी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली